नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो। त्याप्रमाणे कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील वन परिक्षेत्र 100 फळझाडे लावण्यात आले। त्यामध्ये काजू, जांभूळ, आंबा, फणस, आवळा इत्यादी झाडे लावण्यात आली। खडवली वन परिक्षेत्र कार्यालय, 10 गाव, कुंदे, कल्याण इत्यादी वन परिक्षेत्रात फळझाडे लावण्यात आली। खडवली येथील वन परिक्षेत्रात फळझाडे लावण्यात आली। यावेळी कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने, खडवली वन अधिकारी अभिमन्यू जाधव, वनरक्षक संजय शिंदे, वनरक्षक संजय हांडे, मंजा गायकवाड, सारिका सानप इत्यादी उपस्थित होते। यावेळी कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने यांनी सांगितले की दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे, पर्यावरण समतोल राखले पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी झाडे लावली पाहिजेत व ती झाडे जगवली पाहिजेत असे आवाहन केले आहे। जागतिक पर्यावरण दिन आहे। मी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कल्याण वन परिक्षेत्राच्या वतीने सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांना एकच विनंती आहे की ह्यावर्षीचं ग्लोबल वॉर्मिंगचं आपण उष्णतेचं तापमान पाहिलं असेल, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये 47 ते 50 डिग्रीपर्यंत तापमान वाढलेलं आहे। हे तापमान दिवस वाढत चाललं तर मानवी जीवितास प्रचंड मोठा धोका आहे। तर जिथे कुठे जागा उपलब्ध आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण काही झाडं जरी आपण लावली तर ती झाडं संपूर्ण त्यांची सावली वाढेपर्यंत, मोठी होईपर्यंत कमीत कमी त्यांना 7 ते 8 वर्ष जातात। त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात तापमान वाढून पृथ्वीवर हा खूप मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आणि त्याचं नुसती झाडं लावली नाही पाहिजेत, तर झाडं लावून त्याचं संगोपन करण्याचं, जसं आपण आपल्या कुटुंबाचं संगोपन करतो तसं आपण त्या झाडांचं पूर्णपणे 5 वर्ष संगोपन केलं पाहिजे, तरच ही पृथ्वी वाचेल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।